पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू दिले नाही, त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाले असताना काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत यावर संतप्त आणि आक्रमक भूमिका मांडली. या देशात संविधान आहे की नाही असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारणात करत आहे हे अजिबात शोभणार नाही. हे चिल्लरगिरी आहे, भारताच्या संस्कृतीला न पटणार आहे. मोदींनी अजित पवारांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला. भाजपने देशाचं वातावरण खराब केलं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी भाजपावर केली आहे. नाही, संविधान आहे ना या देशामध्ये की नाही आहे देशामध्ये संविधान? प्रोटोकॉल काही गोष्टी असतात, त्या फॉलो झाल्याच पाहिजे. ज्यावेळेला आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी तिथं प्रोटोकॉल फॉलो केलेला आहे आणि त्याचा प्रोटोकॉलमध्ये त्यांचं खरं तो विषय येतो, तर त्यांना बोलू दिलंच पाहिजे होतं. पालकमंत्री म्हणून त्यांनी रिसीव केलं, सगळं केलं, पालकमंत्री म्हणून ते त्या कार्यक्रमाला हजर राहिले. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं हे तर आपल्या भारताच्या संस्कृतीला अजिबात शोभत नाही. मी जर याला चिल्लर गेली म्हटली तर तुम्हा लोकांना एखाद वेळेला वाईट वाटेल किंवा त्यांनाही वाईट वाटेल, पण असं करता कामा नाही. किंबहुना या देशाच्या पंतप्रधान पद हे अतिशय प्रतिष्ठेचं असतं. जेवढं पंतप्रधान पद प्रतिष्ठेचं असतं तेवढं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हेही पद तेवढंच महत्त्वाचं आहे. आज मोदीजींनी फक्त म्हणजे त्यांनी फक्त अजितदादांचा अपमान नाही केलेला आहे, पण त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे हे नक्की. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.